आता आपण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, कोणतीही भाषा शिकत असताना सर्वात आधी आपल्याला ती मुळाक्षरे शिकावी लागतात, स्वर शिकावे लागतात, व्यंजन शिकावी लागतात। आता आपण सर्वात आधी काय शिकणार आहोत, तुमच्या लक्षात आलं असेल, आपण शिकणार आहोत स्वर। स्वर मध्ये आपण जे स्वर दिलेले आहेत ते आता आपण शिकणार आहोत, बरोबर? बरोबर की नाही माझ्या विद्यार्थी मित्रांनो? अगदी बरोबर। तर पहिला स्वर आहे आपला अ। पहिला स्वर कोणता आहे? अ। आता हा स्वर जेव्हा आपण म्हणतो, हा स्वर जेव्हा आपण उच्चारण करतो, त्यावेळेला कसा करायचा असतो बघा, अ अ अ अ, कळलं तुम्हाला? त्याच्यानंतर दुसरा स्वर कोणता येतो आता? ए। दुसरा स्वर कोणता आहे? ए। हे बघा, ए। कळलं तुम्हाला? पहिला स्वर आहे अ, दुसरा ए, तिसरा स्वर कोणता आहे? आ। तिसरा स्वर कोणता आहे? आ। त्यानंतर जो पुढचा स्वर आहे तो आहे अ। कोणता स्वर आहे? अ। कळलं तुम्हाला? अ। हा, आता परत आपण बघा, पहिला स्वर अ, दुसरा ए, तिसरा आ, चौथा अ, त्यानंतर कोणता येतो बघा, तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर कोणता स्वर आहे? काही विद्यार्थी मित्रांना नक्की माहिती आहे, मला माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगतो, ई। कोणता आहे? ई। त्यानंतर ई, उच्चारण बघा, ई। कळलं तुम्हाला? त्यानंतर ऊ। कोणता आहे? ऊ। परत मोठा ऊ, म्हणजे हा छोटा ऊ झाला, आता कोणता येणार? मोठा ऊ। तो कसा उच्चारायचा बघा, ऊ। कळलं? ऊ। तुम्ही म्हणा, माझ्या मागे म्हणा, ऊ। त्यानंतर बघा, त्यानंतर येतो रू। कोणता येतो? रू। त्यानंतर लू। त्यानंतर ल, ल असतो की नाही? ल ला उकार असतो, परत लू। त्यानंतर ए। त्यानंतर ए। यानंतर माझ्या विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपण काय शिकणार आहोत, आता आपलं काय झालं? अ। नंतर ए। नंतर आ। नंतर ओ आ। त्यानंतर बघा, ई। ई। त्यानंतर ऊ। मजा येते की नाही शिकताना? मला माहिती आहे, मजाच मजा येते, आणि असं उच्चारण जर आपण केलं ना तर त्याच्यात आनंद सुद्धा आपल्याला मिळतो। त्यानंतर रु। लू। ए। ए। दाखवायचं नाही, मी ए वाचतोय, कळतं का तुम्हाला? मी तुम्हाला सांगतोय ए चं उच्चारण करतात, ए। अरे मी रागवत नाहीये तुम्हाला, ए। आई। त्यानंतर येतो ओ। औ। त्यानंतर अम। बघा अम कसं करायचं, अम। ओठ बघा कसे बंद होतात माझे, अम अम। आहा, आता मजा येते की नाही? आहा आहा आहा, किती छान, बघा किती सोपं आहे बघा स्वर स्वर शिकायला, त्याचं उच्चारण पण किती मजेशीर आहे, आपल्याला खूप खूप असं वाटतं किती कठीण आहे, किती कठीण आहे, काही कठीण नसतं बघा, सगळं आपल्यावरती असतं, त्यातून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे, आनंददायी आपल्याला छान पैकी त्याचं उच्चारण करता आलं पाहिजे, मग मज्जाच मज्जा। कळलं की नाही तुम्हाला? चला मग आपण परत एकदा अ ते आहा पर्यंत जे स्वर दिलेले आहेत ते आपण वाचू आणि मग इथे थांबूयात, कळलं? हा। अ। माझ्या मागे म्हणा सर्वांनी, अ। ए। आ। ई। ई। उ। ऊ। रु। ए। ऐ। ओ। औ। अम। आहा आहा आहा। कळलं विद्यार्थी मित्रांनो? आहे की नाही सोपं? येते की नाही गंमत? येते की नाही मज्जा? चला तर मग आपण इथे थांबूया। स्वरचिन्हे अ शून्य, ए आडवी रेघ त्याच्यावरती अर्धचंद्र, आ एक काना, अ एक काना आणि अर्धचंद्र,
ई पहिली वेलांटी, ई दुसरी वेलांटी, उ पहिला उकार, उ दुसरा उकार, रु रुकार, लु लुकार, ए एक मात्रा, आई दोन मात्रा, ओ एक काना एक मात्रा, औ एक काना दोन मात्रा, अम अनुस्वार, आहा विसर्ग।